नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संकेत वानखळे आपणा सर्वांचे माझे युट्यूब चॅनल डिजिटल अॅग्रो अकॅडमी मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्वपूर्ण या ठिकाणी विषय घेऊन आलेलो आहे, भेंडवळची घटमांडणी. आज जे आहे भेंडवळची घटमांडणी पार पडलेली आहे आणि अनेक शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी मला प्रश्न असतो की सोयाबीन पीक हे जे आहे हे घटमांडणीमध्ये का ठेवलं जात नाही, सोयाबीन पिकाचा अंदाज का दिला जात नाही, सोयाबीन पिकावरती भाकिते का केली जात नाही. तर मी त्या ठिकाणी स्वतः जाऊन सारंगधर महाराज यांना हा प्रश्न केलेला आहे की सोयाबीन का ठेवलं जात नाही. तर त्यांनी सविस्तरपणे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तसेच यावर्षी ज्या सोयाबीन पिकाचा अंदाज सुद्धा आपल्याला सारंगधर महाराज यांनी दिलेला आहे. भेंडवळच्या घटमांडणीमध्ये जे आहे आपल्याला माहिती आहे की ही 350 वर्षापासून चालत आलेली एक परंपरा आता सुद्धा त्या ठिकाणी चालू आहे. भेंडवळची घटमांडणी दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळी पार पडती आणि दुसऱ्या दिवशी पहाटेला त्याचे भाकिते केले जातात. ही भाकिते करीत असताना हजारोच्या संख्येने शेतकरी जे आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी उपस्थित असतात. कारण या भेंडवळच्या घटमांडणीवरनं शेतकरी जे आहे आपल्या खरीप रब्बी हंगामाची त्या ठिकाणी दिशा ठरवतात, आपले व्यवस्थापन करतात आणि त्या ठिकाणी जे आहे पाऊस पाण्याचा सुद्धा त्या ठिकाणी अंदाज वर्तवला जातो, भविष्यवाणी केली जाते, त्याचबरोबर आर्थिक व राजकीय सुद्धा भविष्यवाणी केली जाते. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये प्रमुख पीक बघायचे झाल्यास कपाशी आणि त्याचबरोबर सोयाबीन सुद्धा तेवढंच प्रमुख पीक आहे. मात्र त्या घटामध्ये कपाशी म्हणजेच की सरकी ठेवली जाते, मात्र सोयाबीन हे पीक ठेवलं जात नाही. तर याची जे आहे त्याचं एक वेगळं कारण आहे, ते सुद्धा महाराजांनी सांगितलेलं आहे. आपण त्यांच्याच तोंडून ते ऐकून सुद्धा घेणार आहे. मी तिकडे त्या ठिकाणी थेट जाऊन त्यांची प्रतिक्रिया, त्यांची मुलाखत त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्यांनी सविस्तर आपल्याला माहिती दिलेली आहे. त्यामुळे या वर्षीची तुम्हाला भेंडवळच्या घटमांडणीमधील सोयाबीन पिकाची भविष्यवाणी ही नक्कीच ऐकायला मिळणार आहे की सोयाबीन पीक नेमकं त्यांनी सांगितलंय कसं राहील ते तुम्हाला कळून या ठिकाणी येईल. तर या ठिकाणी जे आहे घटामध्ये 18 प्रकारची धान्य ठेवली जाते. वेगवेगळ्या प्रकारची 18 प्रकारची धान्य मांडण्यात येतात. त्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, उडीद, तूर, त्यानंतर मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली अशा प्रकारची वेगवेगळी त्या ठिकाणी सरकी असे वेगवेगळी 18 प्रकारची धान्य त्या ठिकाणी घटामध्ये मांडली जातात. आणि ही हा जो घट आहे हा घट रात्रभरासाठी तसा सोडून दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी पहाटेला येऊन त्या घटामधले जे धान्य ठेवलेले होते ते धान्य नेमके आतल्या बाजूने सरकलेले आहेत दाणे का बाहेरच्या बाजूने सरकलेले आहेत, का ते धान्य जे आहे ते पूर्ण पसरलेलं आहे, यावरनं या वर्षीचं ते पीक जे आहे ते कसं राहील, त्या पिकाला भाव राहील का नाही, पीक चांगलं येईल का नाही, किंवा पिकाची नासाडी होईल का, असे जे भाकिते आहेत, असं जे भविष्यवाणी जे आहे ती त्या ठिकाणी करण्यात येते. तर यावर्षी सुद्धा अनेक पिकांची भविष्यवाणी करण्यात आली, मात्र सोयाबीनची त्या ठिकाणी करण्यात आलेली नाही. तर त्या ठिकाणी मी महाराजांना हा प्रश्न त्या ठिकाणी केलेला आहे. आता आपण थेट त्यांच्याच तोंडून हे जाणून घेऊया की यावर्षीच्या सोयाबीन पीक नेमकं कशा प्रकारचं राहणार आहे. तर महाराज नमस्कार. आपण यावर्षीची जी घटमांडणी आहे ती पार पडलेली आहे आणि यावर्षीच्या घटमांडणीमध्ये 18 प्रकारची धान्य ठेवण्यात आली. महाराष्ट्रामध्ये कपाशी सोबतच सोयाबीन हे सुद्धा प्रमुख पीक आहे. तर हे सोयाबीन पीक या घटामध्ये का ठेवण्यात येत नाही असं शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी प्रश्न आहे. या ठिकाणी सोयाबीन पिकाच्या बद्दल काय की 18 जे धान्य आहेत ते पारंपरिक पद्धतीने ठेवलं जातं, कारण पारंपरिक धान्य आहेत ते, त्याच्यात बदल करता येतो. पण सोयाबीनच्या सीझनमध्ये जे धान्य येतात त्याच्यावर अवलंबून सोयाबीनचं पीक धरावं. म्हणजे मग आता यावर्षी सोयाबीनच्या पिकाचा अंदाज लावायचा झाला तर कसा लावायचा? यावर्षी सोयाबीनच्या पिकाचा जो अंदाज आहे तर ज्या भागात पहिल्या महिन्यात पाऊस होईल आणि पेरणी लवकर होईल त्यांची निश्चित चौथ्या महिन्यात तिसऱ्या महिन्यात जे पाऊस जास्त दाखवते तिकडे नासाडी होईल. ठीक आहे, धन्यवाद. तर अशा प्रकारे जे आहे महाराजांनी सारंगधर महाराजांनी यांनी आपल्याला स्वतः या ठिकाणी सांगितलेलं आहे की या वर्षीचं जे सोयाबीनचं पीक आहे ते पहिल्या व पहिल्या महिन्यामध्ये ज्या ठिकाणी चांगला पाऊस होईल, पहिले लवकर ज्यांची पेरणी होईल त्यांना सोयाबीनचं पीक चांगलं येईल, मात्र ज्यांची पेरणी उशिरा होणार आहे अवकाळी पावसामुळे त्या पिकाचं नुकसान आपल्याला त्या भागामध्ये बघायला मिळेल असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि तुम्ही कारण सुद्धा बघू शकता की महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलंय की घटामध्ये जी आपण धान्य ठेवतो, 18 प्रकारची जी धान्य वेगवेगळी धान्य मांडली जातात, ही 18 प्रकारची जी धान्य आहेत ही पारंपरिकरित्या देशामध्ये आपल्या चालत आलेली धान्य आहेत. म्हणजेच की खूप जुनी अशी प्रकारची ही पिकं आहेत की जी अनेक वर्षापासून शेतकरी घेत आहेत. कारण ही भेंडवळची घटमांडणी ही 4-5 वर्षामधली नाहीये, ही सुमारे 350 वर्ष परंपरा असलेली अशी ही भेंडवळची घटमांडणी आहे. त्यामुळे जेव्हा 350 वर्ष अगोदर ही भेंडवळची घटमांडणी सुरू झाली होती तेव्हा सोयाबीन हे पीक आपल्या देशामध्ये अस्तित्वातच नव्हतं. सोयाबीन हे पीक आता काही गेले वर्षे आपल्या देशामध्ये आलेलं आहे आणि शेतकरी मोठ्या प्रमाणावर त्याचं उत्पादन घेत आहेत.
अगोदर हे सोयाबीनचं पीक नव्हतं, म्हणजेच की हे जे पीक आहे हे आपलं भारतीय पीक नाहीये, सोयाबीन पीक हे भारतीय नाहीये, हे बाहेर देशातनं आलेलं पीक आहे, त्यामुळे जे आहे हे या घटामध्ये मांडलं जात नाही सोयाबीनचं पीक. आणखी त्यांनी मला बोलताना सांगितलंय की सोयाबीन पिकाचा जर तुम्हाला दरवर्षी किंवा यावर्षी सुद्धा अंदाज लावायचा झाला तर त्यांनी जे सांगितलं आहे उडीद व उडीद आणि मूग पिकासाठी, उडीद व मूग पिकाचं सेम लागू होतं सोयाबीन पिकाला. म्हणजेच उडीद व मूग उडीद पिकाचं जे आहे जी भविष्यवाणी करण्यात आली आहे मूग उडीद पिकाची तीच आपल्याला सोयाबीनला सुद्धा लागू होती असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे अनेक शेतकऱ्यांच्या मला कमेंट्स येत होत्या, अनेक शेतकऱ्यांचे कॉल सुद्धा येत होते की सोयाबीन पिकाविषयी माहिती द्यायला सांगा, सोयाबीन पीक का ठेवत नाही. तर मी त्या ठिकाणी स्वतः जाऊन महाराजांना हे विचारलं आणि त्यांनी सविस्तरपणे सांगितलंय आणि त्यांचं कारण पडण्यासारखं सुद्धा आहे. कारण जेव्हा ही घटमांडणी सुरू झाली होती तेव्हा सोयाबीन पीक अस्तित्वात नव्हतं, ते आपलं भारतीय पीक नाही. भारतीय पिके जी आहेत जी खूप वर्षापासून चालत आलेली आहेत, खूप वर्षापासून आपले भारतीय लोक पीक घेत आहेत, तीच पिके त्या घटामध्ये मांडली जातात आणि त्याची भविष्यवाणी त्या ठिकाणी केली जाते. तर अशा प्रकारे जे आहे सारंगर महाराजांनी आपल्याला सांगितले आहे. नक्कीच तुम्हाला सुद्धा कळून आलेलं असेल की या वर्षीचा थोडाफार जो अंदाज राहील सोयाबीन पिकाचा तो कशा प्रकारचा राहील आणि सोयाबीन पीक का ठेवत नाही हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कळून आलेलं असेल. तर त्या ठिकाणी महाराजांनी अनेक त्या ठिकाणी बाकी पिकांबद्दल सुद्धा वर्तवलेले आहेत की बाकी 18 प्रकारची धान्य कशा प्रकारची राहतील, तर ते सुद्धा आपण एकदा त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया की त्यांनी या वर्षीचं घटमांडणीची नेमकी भविष्यवाणी कशा प्रकारची सांगितलेली आहे ते सुद्धा एकदा सविस्तरपणे आपण जाणून घेऊया. आज भेंडवड येथील अक्षय तृतीयेचं 2024 जे मांडणी असते त्याचं भाकीत जे आहे ते याप्रमाणे. पावसाळा जो आहे तो पावसाळा पहिला महिना थोडा कमी दाखवते, तुरळक पद्धतीचा आहे, कुठे पडेल कुठे नाही पडेल. जसं दुसरा महिना आहे हा सुद्धा साधारण आहे, पहिल्यापेक्षा थोडा जास्त आहे पण कमीच आहे. तिसरा महिना भरपूर आहे. चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे आणि अवकाळी पाऊस हा सर्वात जास्त आहे आणि एकूण पावसाळ्यापेक्षाही अवकाळी पाऊस जास्त आहे. एकूण तिसऱ्या चौथ्या महिन्यात पावसामुळे बरेचसे या ठिकाणी नुकसानसुद्धा होऊ शकते. तसं पिकाची जी परिस्थिती आहे, सर्वप्रथम अंबाडी हे कुलदैवत असते, हे जर कायम असलं तर सर्व ठीक राहते, आपली संस्कृतीप्रमाणे ते कायम आहे. कपाशीचं पीक आहे तर हे मोगम आहे. तर त्या पिकाच्या बाबतीत असं सांगता येईल की ज्या ठिकाणी पहिल्या महिन्यातला पाऊस पडेल आणि पेरणी लवकर होईल त्या भागात चांगल्या प्रकारचं पीक येऊ शकते आणि ज्या एक भागात थोडंसं पाऊस कमी पडेल पहिल्या महिन्याचा पेरणी जर उशिरा झाली तर तिकडे पिकाची परिस्थिती थोडीशी कमी येऊ शकते. एकूण सर्वसाधारण पीक कपाशीचं भाकीत केलं जाते. तसंच त्याच्यानंतर आहे तूर. तूर गेल्या 2-3 वर्षात चांगलं पीक दाखवत होतं पण यावर्षी मोगम आहे ते, म्हणजे सर्वसाधारण पिकाची परिस्थिती आहे. कारण तिसऱ्या चौथ्या महिन्यात जो पाऊस आहे हा तिसऱ्या चौथ्या महिन्यात आणि पहिल्या महिन्यात जे आहे तर पहिल्या महिन्यात ज्या पेरी होतील त्यांना तिसऱ्या चौथ्या महिन्यातल्या पावसामुळे तुरीचं पीक भरपूर येईल. त्याच्यानंतर मूग आहे, उडीद आहे, हे सर्वसाधारण पीक आहे. त्याच्यानंतर तीळ आहे, तीळ चांगल्या प्रकारचं आहे, सर्वसाधारण चांगल्या प्रकारचं पीक आहे तिळाचं. बाजरी बी सुद्धा सर्वसाधारण पीक आहे. त्याच्यानंतर तांदूळ म्हणजे साळी हे सुद्धा चांगलं आहे, चारही बाजून त्या फळलेल्या आहेत त्यामुळे पिकाची परिस्थिती चांगली राहील. त्याच्यानंतर प्रमुख पिकापैकी भादली हे याचं रोगराईचं प्रतीक असते, ते सुद्धा फळलेलं आहे त्यामुळे बरेचसे पिकावर माणसांवर रोगराई हे येईल थोडीफार. पण असं जास्त प्रमाणात गेल्या 2-4 वर्षात जे प्रमाण होतं त्या प्रमाणात नाही आहे. त्याच्यानंतर प्रमुख पिकापैकी मठ आहे, मठसुद्धा चांगलं आहे. गहू, हरभरा हे सुद्धा ठीक आहे. सर्वात म्हणजे गव्हाचं आहे तर गव्हाच्या भावात तेजी राहील. हरभरा तेजी राहणार नाही, सर्वसाधारण पीक आहे. त्याच्यानंतर करडी आहे, हे करडी संरक्षण खातं आहे आपल्या देशाचं आणि पीक आहे, ते पीक साधारण येईल. आणि करडीचा एक दाणा रस्ता बाहेर गेलेला आहे 6 फुटं, त्यामुळे आपलं संरक्षण खातं मजबूत राहील, कोणत्याही प्रकारचं आपल्याला हानी पोहोचणार नाही परराष्ट्रापासून. मसूर आहे, मसूर हे परकीय राष्ट्र आहे,
त्यांच्यापासून सुद्धा आपल्याला फारसा त्रास होणार नाही, त्रास झाला तरी आपलं संरक्षण खातं प्रबळ राहील आणि ते त्याचा विरोध करेल याप्रमाणे यावर्षीच्या मांडणीचं भाकीत होतं. महाराज, आपण पानविळा हा कायम असल्याचं सांगितलं, पानविळा हे कशाचं प्रतीक आहे? पानविळा हा गणपतीचं प्रतीक आहे तसं तर, आणि तो कायम आहे. आचारसंहिता असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचं त्याचे पुढचं भाकीत करू शकत नाही. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे सारंगधर महाराजांनी या वर्षीची भेंडवळची घटमांडणीची भविष्यवाणी केलेली आहे, म्हणजेच की 2024 ची भेंडवळच्या घटमांडणीची भाकीत या ठिकाणी केलेली आहे. विविध अशा 18 प्रकारच्या धान्यांचं त्यांनी भाकीत वर्तवलेलं आहे. प्रत्येक धान्याचं त्यांनी भाकीत एक एक निरीक्षण करून, सूक्ष्म असंपणे निरीक्षण करून त्यांनी भाकीत त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर या वर्षीचा पावसाळा सुद्धा वर्तवलेला आहे. पहिला महिना कमी पावसाचा, दुसरा सर्वसाधारण, तिसरा पावसाळा महिना जो आहे तो अतिशय चांगला, आणि चौथा महिना सुद्धा चांगला राहील, मात्र अवकाळीचं प्रमाण जास्त राहील. अशा प्रकारचं पावसाळ्याचं देखील भाकीत त्या ठिकाणी केलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो उपयुक्त ठरलेला असणार आहे, कारण भेंडवळच्या घटमांडणीची लाखो शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आस लागून असते की भेंडवळच्या घटमांडणीची भविष्यवाणी काय राहील. त्यावरून शेतकरी जे आहे रब्बी हंगाम आणि खरीप हंगामाची त्या ठिकाणी दिशा ठरवत असतात, व्यवस्थापन करत असतात. तर नक्कीच तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरला असेल. नेमकं तुमचं भेंडवळच्या घटमांडणीबद्दल काय मत आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा, आणि तुम्हाला भेंडवळच्या घटमांडणीवरती किती विश्वास आहे ते सुद्धा आम्हाला सांगा, कारण अनेक शेतकऱ्यांचा 100% दृढ असा विश्वास या भेंडवळच्या घटमांडणीवरती आहे. तर शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील. तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत इथंच थांबतोय. धन्यवाद.